अनुभव क्रमांक एक। हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्राइबर शर्विल झोरे यांनी पाठवला आहे। 4 सप्टेंबर माझ्या आयुष्यातला नेहमीसारखा दिवस। कोल्हापूरला माझे स्वतःचे घर आहे। आम्ही फर्स्ट फ्लोअरवर राहायचो आणि माझ्या काकांनी ग्राउंड फ्लोअरवरचे एक घर एका म्हाताऱ्या बाईला आणि तिच्या मुलाला राहायला दिले होते। तो मुलगा नेहमी दारू पिऊन यायचा। लॉकडाऊनमध्ये सतत टीव्ही पाहून आणि मोबाईलवर गेम खेळून खूप कंटाळलो होतो, म्हणून त्या दिवशी दुपारी मी टॅरेसवर आलो। मी सहज तेथे फेऱ्या मारत होतो आणि तितक्यात मला कसलासा आवाज आला। तसा मी धीट आहे, पण त्या दिवशी मी एक हॉरर सिनेमा पाहिला होता, त्यामुळे डोक्यात नको नको ती विचार येऊ लागले। तितक्यात झपकन कोणीतरी समोर आले। ती माझी बहीण होती आणि मला मुद्दामून घाबरवायला विचित्र आवाज करत होती। मला घाबरलेले पाहून ती जोरात हसू लागली। मी तिला विचारले की तू कधी आलीस, सांगितलेही नाही मला। त्यावर ती म्हणाली की काही दिवस आमचे ऑनलाईन लेक्चर होणार नाहीयेत, म्हणून मी आले। आम्ही काही वेळ टॅरेसवर गप्पा मारून मग खाली आलो। आम्ही खाली येऊन काही वेळ असाच टाइमपास केला, काही वेळ खेळलो। तितक्यात आम्हाला दरवाजा वाजवण्याचा आवाज आला। खालच्या मजल्यावर माझी काकू दरवाजा वाजवत होती। तिच्याबरोबर माझा भाऊही होता। ती म्हातारी बाई कुठेतरी बाहेर गेली होती आणि नेहमीप्रमाणे तिचा दारुडा मुलगा घरात येऊन झोपला होता। साहजिकच शुद्धीत नसावा म्हणून ती बराच वेळ दार वाजवत होती। तिने दरवाजा ढकलला सुद्धा, जेणेकरून आत असलेल्या त्या मुलाला कळावे, पण काहीच उपयोग झाला नाही। खूप प्रयत्न केल्यानंतर ती खिडकीजवळ गेली। तिला वाटले की खिडकी उघडून हाक मारली तर तो उठेल, म्हणून तिने माझ्या भावाला सांगितले। तसा तो मागच्या बाजूने गेला आणि खिडकी उघडली। समोरचे दृश्य पाहून तो प्रचंड घाबरला। त्या मुलाने गळफास घेतला होता। माझा भाऊ जोरात ओरडला। आमच्या कॉलनीमधले सगळे लोक जमा झाले। संध्याकाळचे 7 वाजले होते। पोलिसांना बोलावण्यात आले। त्यांनी सगळी तपासणी केली आणि नंतर त्याचे प्रेत पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले। ते पावसाळ्यातले दिवस होते। बाहेर मुसळधार पाऊस आणि विजा पडत होत्या। त्या दिवशी मी नेमका हॉरर सिनेमा पाहिला होता, त्यात नुकतीच घडलेली घटना। त्या रात्री मला खूप विचित्र चाहूल जाणवू लागली। कसले तरी विचित्र आवाज येत होते। मी उठलो आणि पाहिले तर बहुतेक माझ्या घरच्यांनाही तसेच जाणवत होते। आता सगळ्यांना एकच भास होणे शक्य नव्हते। ती रात्र आम्ही तशीच जागून काढली। दुसऱ्या दिवशी आम्ही एका ओळखीच्या पुजाऱ्याला घरची शांती करायला सांगितली। त्याने त्या दिवशी येऊन घर सगळे पाहिले आणि म्हणाला की शक्यतो रात्री 11 नंतर बाहेर पडू नका। पुढचे काही दिवस आम्ही घरातले सगळे एकत्र एकाच खोलीत झोपलो। त्या दिवशी पुजारी घरी येणार होता। आम्ही नेहमीप्रमाणे सगळे सकाळी आपापल्या कामाला गेलो। संध्याकाळी लवकर सगळे घरी आलो। बराच उशीर झाला तरी तो पुजारी आला नाही, म्हणून आम्ही त्याला फोन केला। तो म्हणाला की माझी स्कूटर स्टार्ट होत नाहीये, त्यामुळे तो येऊ शकणार नाही। आम्ही ठीक आहे म्हणून फोन ठेवून दिला। फोन ठेवताना त्याने पुन्हा एकदा बजावून सांगितले की रात्री 11 नंतर कोणीही घराबाहेर पडू नका। आम्ही सगळी दारं खिडक्या नीट बंद करून घेतल्या आणि झोपून गेलो। पण त्या रात्रीही कोणाला झोप लागत नव्हती। मलाही खूप अस्वस्थ वाटत होतं। तितक्यात दार ठोकण्याचा आवाज आला। आम्ही सगळे घाबरलो, कारण 11 वाजून गेले होते। वडील म्हणाले की काहीही झाले तरी दार उघडायचे नाही। हळूहळू दारावर थाप देण्याचा आवाज वाढू लागला। आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो। दाराबाहेर कोणी व्यक्ती असती तर आम्हाला आवाज दिला असता, किंवा कोणी ओळखीचे असते तर फोन केला असता, पण तसे झाले नाही। सगळ्यांना कळून चुकले होते की बाहेर नक्की कोण आहे। सगळे देवाचे नाव घेऊ लागले। काही वेळानंतर बाहेरून एक वेगळाच रडण्याचा
ओरडण्याचा आवाज येऊ लागला. माझे वडील आम्हाला धीर देत शांत करू लागले. पहाटे 3 वाजेपर्यंत हा प्रकार असा चालू राहिला आणि नंतर अचानक सगळे काही शांत झाले. बहुतेक बाहेर जे काही होते ते निघून गेले असावे. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते पुजारी आले आणि त्यांनी घराची शांती केली. ते म्हणाले, ते असे सहजासहजी शांत होणार नाही. त्या व्यक्तीच्या जन्मस्थानी तुम्हाला मांस म्हणजे मटण ठेवून यावे लागेल. लगेच सगळी चौकशी केली तेव्हा कळले की त्यांचे जुने घर तिथून 20 किलोमीटर अंतरावर आहे. माझे काकाही तेव्हा आले होते. त्यांनी संध्याकाळी हॉटेलमध्ये जाऊन मटण पार्सल आणले आणि त्यांच्या जुन्या घरी जाऊन ते ठेवून आले. वेळही तीच होती, 7 ची. त्यानंतर मात्र आम्हाला घरात कसलेही अनुभव आले नाहीत. अनुभव क्रमांक 2. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर गौरव चव्हाण यांनी पाठवला आहे. गोष्ट 2018 ची आहे. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत माझ्या चुलत भावाकडे काही दिवस राहायला गेलो होतो. त्यांचा 2 BHK फ्लॅट होता. आम्ही 5 जण होतो, मी, माझा भाऊ, चुलत बहीण आणि काका काकू. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे खूप उकडत होतं. त्यामुळे मी आणि माझ्या भावाने ठरवले की आपण आज गच्चीवर झोपायला जाऊ. जेवण आटोपल्यावर अंथरूण घेऊन आम्ही गच्चीवर गेलो. तेव्हा साधारण 11 वाजले असतील. भावाचा फोन घेऊन मी गेम खेळत बसलो. काही वेळानंतर मला कंटाळा आला म्हणून मी त्याला म्हणालो की मी जरा शतपावली करतो. त्याने ठीक आहे म्हटले. बिल्डिंग मोठी असल्याने गच्चीवर फिरण्यासाठी बरीच जागा होती. मी काही पावले चालत गेलो तसे माझे समोर लक्ष गेले. तिथे कोणीतरी उभे असल्याचे जाणवले. मला वाटले की माझ्यासारखेच कोणीतरी तिथे शतपावली करायला आले असेल म्हणून मी दुर्लक्ष केलं. मी 2-3 फेऱ्या मारल्या तसे ते जे कोणी होतं ते तसेच उभे असल्याचे जाणवले. मी ज्या भागात फिरत होतो त्यामध्ये आणि समोरच्या विंगच्या गच्चीमध्ये तसे बरेच अंतर होते आणि त्यामध्ये गॅपही होता. बहुतेक तिथे जायला मार्ग नव्हता. तरीही मी थोडे पुढे जाऊन पाहिले पण बराच अंधार असल्यामुळे तिथे उभी असलेल्या व्यक्तीचा चेहरा काही दिसला नाही. मी भावाकडे आलो तर तो मोबाईलमध्ये गुंग झाला होता. मी त्याचा मोबाईल घेतला आणि म्हणालो, अरे त्या समोरच्या विंगवर कोणीतरी उभे आहे कधीपासून, बघ ना जरा. तसे तो जरा हसतच म्हणाला, अरे त्या विंगच्या वर येण्याचा दरवाजा खूप वर्षांपासून बंद आहे, तिथे कोणीच राहत नाही, त्यामुळे कोणी वर येण्याचा प्रश्नच येत नाही, तुला भास झाला असेल रे. मी त्याचे बोलणे ऐकून स्वतःला समजावले की अंधारात मला तसे जाणवले असेल पण कोणी नसेल तिथे. मी भावाशेजारी बसलो आणि गप्पा मारू लागलो. मस्त वारा सुटला होता पण तरीही मला एक वेगळाच अस्वस्थपणा जाणवत होता. खरे तर ही जाणीव मी सांगू शकत नाही पण कसलीशी अनामिक भीती वाटत होती. गप्पा मारता मारता वेळ कसा निघून गेला कळलेच नाही. रात्रीचा 1:15 वाजला होता. मला फार झोप आली होती म्हणून आम्ही अंथरून टाकले आणि अंगावर पांघरून घेऊन झोपून गेलो. बऱ्याच वेळानंतर मला अचानक जाग आली. मी उठून उभा राहिलो आणि माझी नजर पुन्हा समोर गेली. समोर कोणीतरी उभे असल्याचे पाहून काळजात अगदी धस्स झाले कारण एव्हानात 2-2.5 तास झाले असतील. ते जे कोणी होतं ते अगदी तसंच त्याच ठिकाणी कसलीही हालचाल न करता उभं होतं. मला काही कळलेच नाही आणि माझी पावले नकळत त्या दिशेला वळली. मी जसजसे त्या दिशेने चालू लागलो तसे समोर जे कोणी होतं ते हळूहळू माझ्या दिशेने पुढे सरकू लागलं. मला पाहायचं होतं की नक्की कोण आहे. मी अगदी कठड्याजवळ येऊन उभा राहिलो. आमच्या तवघ्या काही फुटांचे अंतर असेल. तसे हळूहळू समोरची व्यक्ती त्या विंगच्या कठड्याजवळ येऊन उभी राहिली आणि माझ्या हृदयाचा ठोका चुकला. ती एक बाई होती
चेहरा नीट दिसत नव्हता, कारण लांब सडक केस तिच्या चेहऱ्यावर पसरले होते. थोड्याफार उजेडात मी नीट पाहिले तेव्हा कळले की तिच्या अंगावर बऱ्याच जखमा आहेत. त्या केसांमधून फक्त तिचा एक रक्ताळलेला डोळा दिसला, जो माझ्यावरच रोखला होता. ते भयान दृश्य पाहून माझे हातपाय थरथर कापू लागले. भावाला हाक मारायचा खूप प्रयत्न करत होतो, पण माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हता. तितक्यात कानावर एक वाक्य पडले, ये माझ्याजवळ, माझ्याजवळ, घाबरू नकोस. आता मात्र मी संपूर्ण ताकदीनिशी उलटून मागे फिरलो आणि भावाकडे धावत आलो. त्याला उठवून मी सांगू लागलो. माझी अवस्था पाहून त्याने मला विचारले की काय झाले. मी काहीच न बोलता त्या दिशेला बोट दाखवले. भावाने तिथे पाहिले, तसे ती बाई हळूहळू मागे सरकत अंधारात कुठेतरी दिसेनाशी झाली. आम्ही दोघेही घाबरून खाली धावत आलो. सगळे झोपले असल्यामुळे आम्ही कोणाला उठवले नाही. दोघेही हॉलमध्ये झोपलो. मला तर त्या रात्री झोपही लागली नाही. सकाळी उठून पहिले काकूला घडलेला सगळा प्रसंग सांगितला. त्यावर तिचे एक वाक्य ऐकून मी पुरता हादरलो. ती म्हणाली, तुला पण ती दिसली का? मी फक्त हो म्हणालो. तसे ती सांगू लागली, त्या बाईला तिच्या नवऱ्याने मारून तिथेच टाकले होते आणि नंतर तो पळून गेला. त्यानंतर मात्र बिल्डिंगमधल्या बऱ्याच लोकांना ती दिसू लागली. ती तिथेच गच्चीवर दिसते आणि मदतीसाठी बोलावते. त्या विंगमध्ये जास्त कोणी राहत नाही. कधी कधी रात्री ओरडण्याचे आवाज येतात. काकूचे असे सगळे बोलणे ऐकून मी सुन्नत झालो होतो. या प्रसंगानंतर मी त्यांच्याकडे कधीच राहायला जास्त जात नाही. अनुभव क्रमांक 3. हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर महेश राठोड यांनी पाठवला आहे. मला कबड्डी खेळण्याचा छंद आहे. आमच्या गावची टीम असल्याने आम्ही 8 ते 9 जण फोर व्हीलर भाड्याने करून बाहेरगावी टूर्नामेंट खेळायला जायचो. रोज संध्याकाळी आम्ही 7 नंतर गावातल्या मैदानात सराव करायचो. दिवाळी नुकताच संपली होती, पण काही दिवस सुट्टी अजून बाकी होती. म्हणून आम्ही आमची टीम घेऊन एका टूर्नामेंटला जायचे ठरवले. मी आमच्या टीममधील मुख्य रेडर असल्याने कधी कधी माझी इच्छा नसताना सुद्धा मला जावे लागायचे. आमच्या टीममधल्या एकाला व्हॉट्सॲपवर कबड्डी टूर्नामेंटचा एक मॅसेज आणि सोबत पॅम्पलेट आले. ज्या गावी ते आयोजित केले होते ते गाव आम्ही गुगल मॅपवर शोधले तेव्हा कळले की ते जवळपास 150 किलोमीटर लांब आहे. आम्ही फोन करून चौकशी केली. ज्या व्यक्तीने फोन उचलला त्याने आम्हाला संध्याकाळी यायला सांगितले. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही 1 वाजता निघायचे ठरवले. बऱ्याच तासानंतरचा प्रवास करून आम्ही तिथे पोहोचलो. आम्ही अगदी वेळेवर पोहोचलो. जसे गाडीतून उतरलो तसे आमच्या टीमच्या मॅचची अनाउन्समेंट झाली. आम्ही पटापट तयारी करून 4 ते 5 मिनिटात ग्राउंडमध्ये हजर झालो. सामना सुरू झाला आणि आम्ही तो 45-20 असा जिंकला. सामना झाल्यानंतर आम्ही जरा फ्रेश झालो. येताना आम्ही सोबत जेवण आणले होते, त्यामुळे तिथेच मैदानात थोड्या आतल्या भागात जेवायला गेलो. तोपर्यंत इतरही सामने संपले होते, त्यामुळे मैदानात अगदी तुरळक लोक होती. तिथे आमच्याशी जास्त कोणी बोलले नाही. बहुतेक आम्ही त्या गावात अनोळखी असल्यामुळे आमच्याशी कोणी बोलले नसावे असे मला वाटले. इतक्या प्रवासानंतर मग लगेच खेळल्यामुळे आम्हा सगळ्यांना खूप भूक लागली होती. आम्ही ज्या भागात बसलो होतो तो झाडी झुडपांचा भाग होता, म्हणजे मुख्य मैदानापासून थोड्या आतल्या भागातला. त्यामुळे रस्त्याकडेला असलेल्या स्ट्रीट लाईटचा उजेडही जेमतेम येत होता. आमच्याकडे मोबाईल होते म्हणून आम्ही फ्लॅश लाईट चालू केले होते. जेवण करत असताना सामन्याबद्दलची चर्चा चालू होती. तितक्यात मला कोणीतरी रडत असल्याचा आवाज येऊ लागला. मी बाकीच्यांकडे पाहिले
पण त्यांना तो आवाज येत नसावा असे मला वाटले। म्हणून मग मलाही भास झाला असेल असा विचार करून मी दुर्लक्ष केलं। जेवण झाल्यावर आम्ही ती टूर्नामेंट आयोजित करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा भेटलो ज्याच्याशी आम्ही आधी फोनवर बोललो होतो। रात्रीचा पुन्हा प्रवास शक्य नव्हता म्हणून त्या व्यक्तीने आम्हाला राहायला एक रूम अरेंज करून दिली। ती मैदानापासून जवळच होती। आम्ही त्यांचे आभार मानून त्या रूमवर गेलो। एव्हाना 12 वाजत आले होते। तो परिसर अगदी सामसूम झाला होता। आम्ही झोपायची तयारी केली तितक्यात आम्हाला बाहेरून कसलीशी चाहूल जाणवली आणि पुन्हा रडण्याचा आवाज येऊ लागला। यावेळेस तो आवाज मला एकट्याला नाही तर सगळ्यांना ऐकू येत होता। मी त्यांना म्हणालो, चला रे बघून येऊ कोण आहे ते। आम्ही रूममधून बाहेर आलो तर जाणवले की तो आवाज मैदानातून येतोय। सामन्यासाठी लावलेले हॅलोजन्स आता बंद झाले होते पण तरीही आम्ही त्या आवाजाचा माग काढत मैदानात आलो। काही अंतर चालत गेल्यावर आम्हाला दिसले की एक बाई त्या मैदानाच्या मधोमध बसून रडते। मला जरा वेगळेच वाटले कारण तिचा आवाज बऱ्याच लांबपर्यंत ऐकू येत होता। मी सगळ्यांना म्हणालो की आपण जाऊन विचारपूस करू, काही मदत करता आली तर। आम्ही तिच्या दिशेने चालू लागलो पण तिच्यापासून काही अंतरावर आलो आणि ती बाई अचानक नजरेसमोरून दिसेनाशी झाली। आम्ही सगळे प्रचंड घाबरलो आणि रूमच्या दिशेने धावत सुटलो। काही सेकंदात आम्ही रूममध्ये आलो, दरवाजा लावून घेतला। आमच्यातल्या एकाने विचारले, अरे काय पाहिले आपण आता, उगाच आलो यार इकडे, थांबायलाही नको होते या भागात। त्याचे बोलणे संपते न संपते तोच पुन्हा रडण्याचा आवाज येऊ लागला। ती बाई बहुतेक आमच्या रूमच्या बाहेर होती कारण तो रडण्याचा आवाज अगदी जवळून येत होता। त्या रात्री कोणालाही झोप लागणे अशक्य होते। पहाट होत नाही तितक्यात आम्ही तिथून बाहेर पडलो आणि गावाबाहेर आलो। जसे आम्ही गावाच्या वेशी बाहेर आलो तशी आमची गाडी अचानक बंद पडली। वाटले की डिझेल संपले असेल म्हणून गाडीमधला डिझेलचा कॅन काढला, डिझेल टाकण्यासाठी चावी लावून झाकण उघडले आणि आम्ही सगळेच घाबरलो। टँकमधले डिझेल अक्षरशः उकळत होते हे मात्र आता एखाद्या स्वप्नासारखे भासू लागले। घडणारा प्रकार कल्पनाशक्तीच्या पलीकडचा होता। आम्ही आजूबाजूला कोणाची मदत मिळते का ते पाहू लागलो। तसे दिसले की आमची गाडी जिथे थांबली होती तिथून रस्त्याच्या आतल्या भागात एक स्मशानभूमी आहे। आमच्यासोबत हे काय घडतंय तेच कळत नव्हतं। माझ्या मित्राने लगेच त्या सामना आयोजित करणाऱ्या व्यक्तीला फोन केला। तो एकच होता जो आम्हाला मदत करू शकणार होता। त्याने बऱ्याच वेळानंतर फोन उचलला पण त्याने जे सांगितले ते ऐकून आम्हाला विश्वासच बसला नाही। त्याने पहिला प्रश्न विचारला, फोनवर कोण बोलतंय? माझ्या मित्राने सांगितले की आम्ही सामना खेळायला आलो होतो, तुम्ही आम्हाला राहायला रूम अरेंज करून दिली होती। त्यावर तो जरा गोंधळला आणि म्हणाला, कोणता कसला सामना? तसे मित्राने सगळे सविस्तर सांगितले। त्यावर तो माणूस म्हणाला की गेल्या 10 वर्षांत आमच्या गावात एकही कबड्डी स्पर्धेचे आयोजन झाले नाहीये। माझा मित्र जरा बुचकळ्यात पडला आणि त्याने पुन्हा विचारले की असे काय बोलताय तुम्ही? त्यावर तो पुन्हा तेच म्हणाला, 10 वर्षांपूर्वी आमच्या गावातल्या मैदानात असे सामने सुरू असताना संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी भरले होते आणि तेव्हा विजेची तार तुटून बरेच लोक मरण पावले होते। तेव्हापासून आमच्या गावात असे कोणतेही सामने भरवले जात नाहीत। त्यांचे असे बोलणे ऐकून आम्हाला विश्वासच बसला नाही। माझ्या मनात असंख्य प्रश्न होते। आपण नक्की कोणासोबत खेळलो? ते व्हॉट्सॲपवरचे पॅम्पलेट आणि तो व्यक्ती? मला असे कित्येक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत। या 3 अनुभवांपैकी कोणता अनुभव तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला हे मला कमेंट करून नक्की कळवा। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच tkstoryteller.com पाठवू शकता. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटवर जाऊन वाचू शकता. त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच tkstoryteller.com भेट द्यायला विसरू नका.